रवी राणांची मोठी घोषणा, अखेर आंदोलन मागे, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतलं। पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतलंय। कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझी ही जबाबदारी आहे। पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली। रवी राणा म्हणाले, आमचा आग्रह हनुमान चालीसासाठी होता, मात्र मुख्यमंत्री ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत। आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही स्वतःहून हे आंदोलन मागे घेत आहोत। बाळासाहेबांचे विचार थोडेसे जरी तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य मार्गावर नक्की याल, असं राणा म्हणाले। भगवान राम आणि हनुमानाचा यांनी अवमान केला आहे, राम भक्त आणि हनुमान भक्त यांना धडा शिकवतील, असंही ते म्हणाले। रवी राणा यावेळी म्हणाले, आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरावर हल्ला झाला, त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठं होती? पवारांच्या घरावर हल्ला होतो यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येतं। आमच्या घरावर हल्ला केल्यानंतर आता काय कारवाई करणार हे पाहणार आहे, असं राणा म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवारांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले। आमच्या घरात शिवसैनिक घुसले, पोलिसांनाही धक्काबुक्की केली, याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत, असंही राणा म्हणाले। मातोश्रीवर हनुमान चालीसा, हनुमान जयंतीच्या दिवशी न वाचणं, माझा विरोध करणं, नवनीत राणांचा विरोध करणं, आणि आज जेव्हा आम्ही शनिवारी, शनी भगवंताचा दिवस आहे, हनुमानजीचा दिवस आहे, आणि या ठिकाणी ज्या मातोश्रीवर आम्ही हनुमान चालीसा वाचायला जाणार होतो, सकाळीच आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी घरामध्ये डिटेन करण्यात आलं, आणि कुठेतरी काही शिवसैनिकांना पाठवून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घरावर आमच्या हमला केला, आमच्याकडे दगडफेक केली, असं वातावरण तयार केलं की कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा आदेश या शिवसैनिकांना की रवी राणा नवनीत राणाला मारा, त्यांच्यावर हल्ला करा, त्यांच्या घरावर हल्ला करा, जर मुख्यमंत्री राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे। महाराष्ट्र हा पश्चिम बंगालकडे चाललेला आहे। देशाचे पंतप्रधान जे देशाचा गौरव आहे ते उद्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये उद्या येणार आहे। पण मुख्यमंत्र्यांना वाटते की अशाच प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडू द्या, पंतप्रधानांचा दौरा कॅन्सल झाला पाहिजे। पण मला माहीत आहे इतक्या वेळातून वेळ काढून देशाचे पंतप्रधान जर मोदीजी आपल्या मुंबईमध्ये येत आहे तर मुंबईच्या ती एक अभिमानाची बाब आहे, म्हणून या ठिकाणी पंतप्रधानांचा दौरा कॅन्सल होऊ नये। आणि मी आताच देवेंद्र फडणवीस म्हणजे आता जे विरोधी पक्षनेता यांचं ऐकलं की त्यांची सुद्धा एक मागणी इच्छा आहे की या ठिकाणी दौरा कुठल्याही प्रकारचा कॅन्सल होऊ नये। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।